इक्वेशन्स फॉर मोशन ऑफ युनिफॉर्म ॲक्सिलरेशन यालाच काय म्हणलं जातं बघा इक्वेशन्स ऑफ मोशन व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड इक्वेशन्स ऑफ मोशन्स किंवा हीच इक्वेशन्स कसली म्हणतात कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऐकलाय शब्द कायनामॅटिकल इक्वेशन्स तीन इक्वेशन्स आहेत ना वी इज इक्वल टू यू प्लस ए टी दॅन एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर अँड वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए सो ही तीन इक्वेशन्स कशी आली याचा स्टडी आपल्याला इथं करायचा आहे व्हेरी सिम्पल आत्ताचं आपण जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन घेतलं होतं तसंच घ्यायचं म्हणजे पहिल्यांदा ग्राफ तरी आपल्याला समजला की ग्राफ हा डेफिनेटली टाईम आणि विलॉसिटीमधला कन्सिडर करायचा आहे सो टाईम इज इन सेकंड विलॉसिटी सपोज इन मीटर पर सेकंड सिम्पल ग्राफ आपण लिहून ठेवला हा पॉईंट काय असतो आपला झिरो पॉइंट आहे ओके आता समजा आपण मोशन घ्यायचे आता ॲक्सलरेशन कसं पाहिजे कॉन्स्टंट पाहिजे कॉन्स्टंट म्हणजे विलॉसिटी इन्क्रीजिंग ना इक्वल इंटरव्हल ऑफ टाईममध्ये विलॉसिटी वाढत चाललेली आहे सो फॅन चालू केला फॅन वाढत चाललेला आहे सो दिस इज कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन ही केस इथे घ्यायची ओके सो कायनामॅटिकल इक्वेशन्स ही कुणासाठी काढली जातात ॲक्सलरेशन जेव्हा कॉन्स्टंट असतं तेव्हा ओके आता आपण काय करूया एक सुरुवातीला काहीतरी विलॉसिटी कन्सिडर करूया समजा इथं आहे आपण काहीतरी आपण दहाच्या स्पीडनं आहे सो so, ज्याला मी यू म्हणतो ओके सो यू इज वॉट लाईट यू इज इनिशियल विलॉसिटी सुरुवातीची विलॉसिटी आहे काहीतरी सो यू इज वॉट इनिशियल विलॉसिटी चला आता फॅन चालू केला यूपासून फॅन चालू केला असं आपण म्हणजे सो फॅन वाढत चाललेला आहे स्पीड वाढत चाललेला ना इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये चला स्पीड वाढत चाललेला आहे इथं आलं स्पीड चला आता इथं येऊन मग फॅन आता कंटिन्युअस त्याच्या एकच्या स्पीडनं फिरायला लागलेलं सो ही झाली त्याची फायनल विलॉसिटी व्ही सो व्ही इज नथिंग बट द फायनल विलॉसिटी समजलं इथपर्यंत आता जेव्हा यू होते तेव्हा आपला टाईम असेल इथं झिरो असेल ना साजिकच आणि जेव्हा वी असेल तेव्हा काहीतरी आपला टाईम असेल ना इथं त्याला आपण टी म्हणूया ओके सो इनिशियल टाईम तर झिरो झाला सो टी घेऊया त्याला आपण म्हणूया फायनल टाईम म्हणूया म्हणजे फॅन आपण सुरू केला फॅन वाढायला लागला फॅन वाढायला लागला फॅन वाढायला लागला आणि आता इथं जाऊन फॅन एकच्या स्पीडनं कंटिन्युअस फिरणार सो हे एवढं काहीतरी सेकंदात होईल ना सो तेवढा टाईम म्हणजे हा टी सिम्पल सो टी इज द फायनल आता आपल्याला काय करायचं का आहे तर इक्वेशन्स काढायचे तर इक्वेशन्स कशी काढण्यासाठी आता ही तर जॉमेट्री आपल्याला समजली कंडिशन समजली मी याला थोडीशी जॉमेट्री तयार करतो चालेल का बघा हे जोडू शकतो ना मी इथं चालेल याला मी नावं देतो बुकप्रमाण नावं देऊयात आपण तुमच्या कन्फ्युजनसाठी नको सो ए मोन्या याला आपण याला आपण बी मोनिया याला आपण सी मोनिया आणि याला आपण डी मोनिया मी बुक प्रमाण नावं देईल आता मला इथं किती पोर्शन मिळाले बघा हा एक पोर्शन मिळाला जो की ट्रँगल मिळाला मला आणि हा एक पोर्शन मिळाला जो की मला रेक्टँगल मिळाला चालेल का बघा सो आपल्याला ट्रँगल मिळाला ए बी सी आणि रेक्टँगल मिळाला याला ओ म्हणे आपण ओ ए सी डी बघा बरोबर आहे का सो एक ट्रँगल मिळाला आपल्याला आणि एक रेक्टँगल मिळालं आपल्याला इथपर्यंत समजलं आपल्याला बघा का कसं असतं बघा कुठल्याही मॅथमॅटिकल अॅनालिसिसमध्ये सुरुवात कशी तर कन्सिड सुरुवात कन्सिडर करून केली जाते, जाते। की बाबा हे कन्सिडर करा आणि मग पुढच्या गोष्टी काढल्या जातात म्हणजे आपण सुरुवातीला काय म्हटलं फक्त की काहीतरी इनिशियल स्पीड होतं मोशनचं आणि आता ते फायनल झालेलं येऊ विलॉसिटी वाढत चालली युनिफॉर्म ॲक्सलरेशन मिळालं तिथं सो त्याच्यामुळे आपण हा ग्राफ काढला त्याच्यामुळे ही जॉमेट्री काढली ही नावं दिली ही नावं दिली आपल्या पद्धतीने केली सो आपण कन्सिडरेशन्स अशा पद्धतीने फिजिक्समध्ये असतात हे लक्षात ठेवा सो आता ग्राफ मिळाला आपल्याला काही इक्वेशन्स माहीत आहेत आता बघा आपण आधी ॲक्सलरेशन घेऊया चला सिन्स सिन्स ॲक्सलरेशनची डेफिनेशन माहिती आहे आपल्याला ॲक्सलरेशन इज इक्वल टू व्ही टू मायनस व्ही वन अपॉन टी टू मायनस टी वन सो देअर फोर ॲक्सलरेशन इज इक्वल टू आता व्ही टू म्हणजे इथं कोण घ्यायचं फायनल विलॉसिटी व्ही वन म्हणजे कोण घ्यायचं इनिशियल विलॉसिटी म्हणजे काय होणार व्ही मायनस यू आपण टी टू म्हणजे कोण घ्यायचं टी आणि टी वन म्हणजे कोण घ्यायचं झिरो सो देर फोर ए किती मिळालं बघा व्ही मायनस यू अपॉन टी देअर फोर ए टी इज इक्वल टू व्ही मायनस यू देअर फोर व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी दिस इज फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आता ॲक्च्युली बेसिक स्टडी जर तुम्ही बघितले आपण जे बेसिक लेक्चर्स घेतले होते त्याच्यामध्ये मी हे सॉल्व्ह केलेलं होतं ते कदाचित दुसऱ्या मेथडने की म्हणजे मेथडीच हो, आहे पण काही नावं वेगळी झाली असतील थोडंसं कन्फ्युजन नको हे मी तुमच्या बुकप्रमाणात चाललेलो आहे तेव्हाही आपण असाच ग्राफ बघितलेला आहे फक्त नोटेशन्स काही थोडीफार इकडे तिकडे बदललेली असतील पण हे तुमच्या बुकप्रमाणे आहेत पण समजायला सोपं आहे सो पहिलं आपण काय केलं ग्राफ ड्रॉ केला ग्राफवरनं ॲक्सेलरेशनची डेफिनेशन लिहिली आपल्याला माहिती आहे की विलॉसिटीचा डिफरन्स आपण टाईमचा डिफरन्स म्हणजे ॲक्सेलरेशन सो लिहिला आपण वी वी टू मायनस वी वन आपण टी टू मायनस टी वन आणि ह्या व्हॅल्यू ह्या ग्राफ प्रमाण पुट केल्या वी टूच्या ऐवजी व्ही घेतलं फायनल विलॉसिटी वी वनच्या ऐवजी यू घेतलं इनिशियल विलॉसिटी टी टूच्या ऐवजी टीन टी वनच्या ऐवजी झिरो सो आपल्याला इक्वेशन मिळालं व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी सो दिस इज आवर इक्वेशन नंबर वन ऑर इक्वेशन ऑफ द मोशन वी कॅन से इट ह्या ग्राफवरनं चाललेलं आहे सगळं बरोबर आता मला सांगा मी मगाशी काय म्हटलं तुम्हाला की मला जर याचं डिस्प्लेसमेंट काढायचं असेल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं विलॉसिटी सॉरी विलॉसिटी म्हणजे काय असतं डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम सो डिस्प्लेसमेंट म्हणजे काय विलॉसिटी आणि टाईमचं मल्टिप्लिकेशन सो विलॉसिटी आणि टाईमचं मल्टिप्लिकेशन सो विलॉसिटी आणि टाईमचं मल्टिप्लिकेशन म्हणजे जो काही हा शेडेड रिजन आहे त्याचा एरिया फाईंड करायचा म्हणजे आपल्याला काय मिळणार डिस्प्लेसमेंट मिळणार ओके सो मी लिहितो डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट यस इज इक्वल टू एरिया ऑफ मोशन सॉरी एरिया ऑफ शेडेड रीजन म्हणतो मी एरिया ऑफ शेडेड रीजन बरोबर ना म्हणजेच काय यस इज इक्वल टू एरिया ऑफ कुणाचं एरिया असणार ओ ए बी सी डी चेक करा डायग्राममध्ये सगळाच एरिया काढावा लागेल ला? मग ह्यात दोन आहेत एक कोण आहे ट्रँगल ए बी सी ओ, ए आणि कोण आहे रेक्टँग्युलर ओ डी बरोबर ना दोघांची एरिया आपण हे घेऊया सो यस इज इक्वल टू आता ट्रँगलचा एरिया कसा असतो वन हाफ ए सी इन टू बी सी प्लस रेक्टँगलचा एरिया काय ओ डी इन टू सी डी चल बघा इथपर्यंत समजलं का लिहून घ्या व्यवस्थित मी वरचं रप करतो आता किंवा इथं लिहितो मी आता ही रप करतो एवढंच हे ब समजलं का बघा सो देअर फोर येस इज इक्वल टू वन हाफ आता ए सी बघा कुठं आहे सी ए सी सो सी म्हणजे काय आहे टी आहे ना टू बी सी काय आहे बघा बी सी बी सी म्हणजे काय व्ही मायनस वाय चालेल का बघा प्लस ओ डी म्हणजे काय आहे सो ओ डी म्हणजे पुन्हा टी आहे आणि सी डी म्हणजे काय आहे तर सी डी म्हणजे यू आहे म्हणजे यू टी झालं ना हे चालेल आता बघा इथं या इथं या याच्यावरून मी टीची व्हॅल्यू किती घेऊ शकतो बघा इक्वेशन वर वर वन वर ना सिन्स टी इज इक्वल टू मी याच्यावरून v मैनस यू अपॉन ए पुट करू शो ब t इज इक्वल टू व्ही मैनस यू अपॉन ए पुट करू शको मी सो टी ची वैल्यू इतना है अपने किं व्ही मैनस यू u फोर व्ही माइनस यू बदल अपन ए टी पुट करू चल बन वर्ण वन वर्ण घअर फोर यस का मिलना संगा वन हाफ टी इन टू ए टी प्लस यू टी दर फोर यस इज इक्वल टू असंच लिहूया आपण टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर सो दिस इज सेकेंड इक्वेशन ऑफ मोशन चला व्यवस्थित लिहून घ्या दोन्ही इक्वेशन समजले का बघा सो पहिलं इक्वेशन बघा दुसरं इक्वेशन बघा दोन्हीमध्ये कशा पद्धतीनं फरक दाखवलेला आहे हे, हे व्यवस्थित समजून चला सो यस इज इक्वल टू यूटी प्लस वन हाफ ए स्क्वेर दिस इज द सेकेंड इक्वेशन ऑफ द मोशन चलो सगळ्यांनी चल सग असेल हे सो आपली आता बोग बघूया ओके सो आता तिसऱ्या इक्वेशनसाठी पण पुन्हा काय करायचं डिस्प्लेसमेंटच कन्सिडर करायचं आत्ताच आपण डिस्प्लेसमेंट कसं कन्सिडर केलं जो काही एरिया होता तो एरिया फाईंड केला आणि एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर काढलं सो आपल्याला दुसरं इक्वेशन मिळालं ओके बघा वी इज इक्वल टू यू प्लस ए टी एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर झाले का ही दोन इक्वेशन्स आता तिसऱ्या इक्वेशनला आपण अजून असं लिहू शकतो लेट लेट यस इज इक्वल टू म्हणजे काय पुन्हा डिस्प्लेसमेंट मी घेतलं बघा आता ही आपली मोशन जी आहे ती कशी आहे युनिफॉर्म ऍक्सलरेशन आहे याचा अर्थ काय विलॉसिटी आपली वाढत चालली आहे ना विलॉसिटी इज इन्क्रीजिंग इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम अशीच मोशन आहे ना ही आपली काय तर ॲक्सेल कसं आहे या केसमध्ये कॉन्स्टंट आहे सो विलॉसिटी आपली काय होत चाललेली आहे इन्क्रीज होत चाललेली आहे ओके होते का वेट येस सो विलॉसिटी इज इन्क्रीज किंवा विलॉसिटी वाढत चाललेली आहे असं आपण म्हणतो आता बघा ही विलॉसिटी वाढत चालली आहे म्हणजे ही कसली विलॉसिटी आहे दिस इज ॲव्हरेज विलॉसिटी कारण ॲव्हरेज विलॉसिटी आपल्याला माहित आहे डेफिनेशन आपण बघितलेली आहे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विद रिस्पेक्ट टू टाईम सो जी काही विलॉसिटी वाढत चाललेली आहे ती कसली विलॉसिटी आहे म्हणू आपण ॲवरेज विलॉसिटी सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय विलॉसिटी इन टू टाइम असतं ना सो ॲव्हरेज विलॉसिटी इंटू टाइम लिहू मी चालेल विलॉसिटी इज इक्वल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम सी एस इज इक्वल टू व्ही ॲवरेज इन टू टाइम लिहू शकतो आपण चालेल आता ॲव्हरेज म्हणजे काय आपल्याकडे दोन विलॉसिटीज आहेत ही पहिली विलॉसिटी आहे ही दुसरी विलॉसिटी आणि ह्या दोघांचा ॲवरेज काढायचं म्हणजे काय करायचं तर दोघांची ऍडिशन करायची अपॉन टू करायचं दोघांचं ॲव्हरेज काढलं कुणाकुणाचं इनिशियल विलॉसिटीज आणि फायनल विलॉसिटी सो दोघांची ॲडिशन लिहिली डिवायडेड बाय टू केलं ॲव्हरेज आणि इन टू टाईम आहे तसंच घेतला आता बघा ह्या इक्वेशन वरन इक्वेशन वन वनवरनं आपण व्ही मायनस यू इज इक्वल टू ए टी लिहू शकतो आणि टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन ए लिहू शकतो चालेल का बघा फ्रॉम इक्वेशन वन म्हणूया सो टी ची व्हॅल्यू मी काय काढली इक्वेशन वन वरनं व्ही मायनस यू अपॉन ए काढली चालेल सो ही व्हॅल्यू पूट करा सो यस इज इक्वल टू हे काय आपलं व्ही प्लस यू अपॉन टू आणि ह्या टी बद्दल पूट करूया आपण व्ही मायनस यू अपॉन ए बघा बरोबर आहे का चालेल सो हेच मी असं लिहू सो यस इज इक्वल टू व्ही प्लस यू आणि व्ही मायनस यू म्हणजेच काय व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर आणि अपॉन हे काय टॉईस ए चालेल सो देअर फोर इथं लिहितो मी हे टॉईस ए एस लिहितो लेफ्ट साईडला चालेल का बघा हा टॉईस ए मी काय करतो इकडं घेतो सो व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर So therefore, V square is equal to U square plus twice AS. Equation number three. And this is third equation of motion. Ki the tisra equation. V square is equal to u square plus twice as. Baga samas liga tini equations. व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन्स हे मी बेसिकमध्ये पण सांगितलं होतं सेम अशाच पद्धतीनं सांगितलं होतं आणि आता हे ॲज पर सिलेबससुद्धा आपल्याला बघायला मिळतं आहे सो ही तिन्ही इक्वेशन्स व्यवस्थित ॲज अ नोट्स तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या बघा समजलं का ओके okay? सो so, आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं बघा मी थोडक्यात रिवाईज करतो सगळ्यात महत्त्वाचा ॲक्सलरेशनची डेफिनेशन सो वॉट इज मीन बाय ॲक्सलरेशन सो रेट ऑफ चेंज ऑफ विलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टायम म्हणजे ॲक्सलरेशन मी म्हणलं होतं की डेफिनेटली एक्झाम्पल सॉरी आजचं लेक्चर समजणार तीन स्टेपमध्ये आपण लेक्चर लेक्चर बघितलं पहिली ॲक्सलरेशनची बेसिक डेफिनेशन रेट ऑफ चेंज ऑफ विलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम त्याचं एसा युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर सीजीएस युनिट सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर डायमेन्शन्स लेंथ वन मास झिरो टाईम मायनस टू हे बेसिक बघितलं सुरुवातीला नंतर ॲव्हरेज ॲक्सलरेशन इन्स्टांटेनियस ॲक्सेरेशनच्या डेफिनेशन्स बघितला पहिला पार्ट दुसरा पार्ट आपण बघितला ग्राफिकल स्टडी ऑफ द मोशन की ज्याच्यामध्ये विलॉसिटी आणि मधले ग्राफ बघितले चार ग्राफ बघितले ओके okay? पहिला कॉन्स्टंट विलॉसिटीनं ग्राफ बघितला नंतर विलॉसिटी इन्क्रीज आहे पॉझिटिव्ह एक्सॅक्सिसला नंतर विलॉसिटी डिक्रीज आहे निगेटिव्ह एक्सॅक्सिसला बरोबर ना आणि त्याच्यानंतर आपण नॉन युनिफॉर्म ऍक्से्रेशन असेल तर ग्राफ काय असेल सो so, दुसऱ्या पार्टमध्ये आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं बरोबर तिसरा पार्ट जो बघितला आपण तो बघितला कायनॅमॅटिकल इक्वेशन्स ऑफ द मोशन सो आपल्याकडं तीन कायनॅमॅटिकल इक्वेशन्स असतात ज्यांना की इक्वेशन्स ऑफ द मोशनसुद्धा म्हटलं जातं आणि ही तीन इक्वेशन्स बऱ्याच ठिकाणी आपल्याला येतात की ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला यू कन्सिडर केला सो यू म्हणजे काय इनिशियल विलॉसिटी वी कन्सिडर केला फायनल विलॉसिटी आणि आपण एक ग्राफ ड्रॉ केला ऍक्सलरेशन कसं आहे या केसमध्ये कॉन्स्टंट आहे म्हणजे विलॉसिटी लिनियरली टाइम इक्वल इंटर ऑफ टाईममध्ये वाढत चाललेली आहे so, सो आपण पहिल्यांदा ग्राफ ड्रॉ केला ग्राफवरनं जॉमेट्री कन्सिडर केली जॉमेट्रीमध्ये आपल्याला एक ट्रॅंगल मिळाला आपल्याला एक स्क्वेअर मिळाला किंवा हे रेक्टँग्युलर मिळाला ओके okay? मग आपण शेडेड पोर्शन केला शेडेड पोर्शनचा अर्थ असतो एरिया फाईंड करण आणि एरिया म्हणजेच डिस्प्लेसमेंट असतं का तर विलॉसिटी आणि से मल्टिप्लिकेशन केलं की के डिस्प्लेसमेंट मिळतं इथं पण आहे बघा विलॉसिटी आणि टाईमचं मल्टिप्लिकेशन म्हणजे डिस्प्लेसमेंट सो कुठल्याही ग्राफमध्ये एक्स ऍक्सेस आणि वाय एक्सेस जर मल्टिप्लाय केला तर हा शेडेड पोर्शन आपल्याला मिळतो सो शेडेड पोर्शनलाच आपण नाव काय दिलं एरिया म्हटलं किंवा त्यालाच डिस्प्लेसमेंट असं म्हटलं आणि त्याच्यावरनं मग तीन इक्वेशन्स आपण वेगळ्या प तिन्ही पद्धतीने डिफाईन केली सो पहिलं इक्वेशन आपल्याला काय मिळालं व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी दुसरं इक्वेशन आपल्याला काय मिळालं यस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर आणि तिसरं इक्वेशन आपल्याला काय मिळालं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टाईस ए सो दीज आर द इक्वेशन्स ऑफ द मोशन